विद्यार्थी मित्रांनो आपण स्टँडर्ड नाईनमधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामध्ये फर्स्ट टू एक्झरसाईज बघितल्या होत्या फ फर्स्ट मध्ये आपण सेट आणि मेथड्स ऑफ रायटिंग सेट बघितलं होतं त्यानंतर आपण टाईप्स ऑफ सेट पाहिले इक्वल सेट्स पाहिलं आणि प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू हा बघितला होता आता आपल्याला पाहायचं आहे वेन डायग्रॅम वेन डायग्रॅम म्हणजे नेमकं काय वेन डायग्रॅम म्हणजे सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण क्लोज फिगरचा वापर करतो ते म्हणजे वेन डायग्रॅम्स असतात मग वेन डायग्रॅमच का म्हणतात त्याला तर ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर्स टू रिप्रेझेंट सेट म्हणजे ब्रिटिश लॉजिशियन होते जॉन वेन त्यांनी पहिल्यांदी सेट रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज डायग्रॅ क्लोज फिगरचा यूज केला सच रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड वेन डायग्रॅम्स त्या रिप्रेझेंटेशनला आपण वेन डायग्रॅम असे म्हणतो वेन डायग्रॅम्स आर व्हेरी यूजफुल इन ऑर्डर टू अंडरस्टँड अँड इलुस्ट्रेट द रिलेशनशिप अमंग सेट्स अँड टू सॉल्व्ह द एक्झाम्पल बेस्ड ऑन द सेट ही खूप महत्त्वाची मेथड आहे डायग्रॅम आहे जेणेकरून आपण हे सेट रिप्रेझेंट करून सोप्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो आणि त्यामधलं रिलेशनशिप सांगू शकतो या पद्धतीने बघा आता इथे एक सेट रिप्रेझेंट केलेला आहे ए वन टू थ्री फोर 5 एक क्लोज डायग्रॅममध्ये मग ते क्लोज डायग्रॅम तुमची सर्कल असू शकतं इलिप्स असू शकतो इलिप्टिकल आकार असू शकतो असा किंवा स्क्वेअर असू शकतो रेक्टँगल असू शकतो अजून वेगवेगळ्या क्ल ट्रँगल असू शकतो म्हणजे क्लोज डायग्रॅममध्ये आपण सेट रिप्रेझेंट करतो त्याला आपण वेन डायग्रॅम असं म्हणतो मग आता इथं बघा एक सेट डिफाईन केलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह मग आता या सेटमध्ये सेट, सेट ए इज शोन इन वेन डायग्रॅम बघा कसा रिप्रेझेंट केलेला आहे सेट वन टू थ्री फोर फाईव्ह या पद्धतीने क्लोज डायग्रॅममध्ये आणि त्याला कॅपिटल लेटर एमध्ये नाव दिलेलं आहे त्या डायग्रॅमला आता इथं दुसरी डायग्रॅम दिली बघा बी इक्वल टू उ बी इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सच दॅट मायनस टेन इज लेस दॅन आर इक्वल टू एक्स लेस दॅन आर इक्वल टू झिरो एक्स इज अॅन इंटीजर वेन डायग्रॅम गिवन अलँग साईट रिप्रेझेंट द सेट बी बघा आपल्याला माहिती आहे एक्सीज अँड इंटीजर इंटीजर मायनस टेन टू झिरो कोणकोणते आहेत बघा मायनस टेन मायनस नाईन मायनस एट मायनस सेवन मायनस सिक्स मायनस फाईव्ह मायनस फोर मायनस थ्री मायनस टू मायनस वन आणि झिरो हे रेक्टँगलच्याद्वारे रिप्रेझेंट केलेले आहे आता आपल्याला पाहायचं आहे यावरून सबसेट ही कन्सेप्ट पाहिजे आहे सेटची सबसेट ही कन्सेप्ट पाहिजे आहे सबसेट म्हणजे नेमकं काय का तर फॉर एक्झाम्पल दोन सेट घेतलेले असतील ए आणि बी are two given sets and every element of set B. If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A then B is a then B is a subset of A which is symbolically written as B is सबसेट ऑफ ए या पद्धतीने आपण सिम्बॉलिकली लिहितो आणि रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए और बी सबसेट ए या पद्धतीने वाचतो बघा बीमधले जर प्रत्येक इलेमेंट हे एमध्ये असतील म्हणजे ए हा मोठा सेट असेल आणि बीमधले प्रत्येक इलेमेंट हे एमध्ये दिसत असतील तर बीला एचा सबसेट म्हणतो त्याचा लहान सेट म्हणतो फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल आणि त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करतो सिंबॉलिकली या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो त्याला आणि वाचताना कसं वाचतो बी इज अ सबसेट ऑफ ए किंवा बी सबसेट ए आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा ए इज अ सेट दिला आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट असे नंबर दिलेले आहेत आणि बी इज सेट टू फोर सिक्स एट आज जर तुम्ही नीट बघितलं तर बीमधले प्रत्येक एलिमेंट टू फोर सिक्स आणि एट हे चारीच्या चारही चारी इलेमेंट एमध्ये दिसत आहेत त्यामुळं बी हा एचा सबसेट झाला म्हणजे बी हा एक लहान सेट आहे आणि ए हा मोठा सेट आहे आणि एमध्ये जे इलेमेंट आहेत जे की बीमध्ये पण दिसत आहेत आपल्याला तेच जर आपण वेन डायग्रॅमॅटिकली सांगायचं झालं तर ए हा सेट काढला त्यामध्येच दिसतोय आपल्याला बी बघा ए हा मोठा सेट आणि बी हा त्याचा लहान सबसेट याला म्हणतात बी इज अ सबसेट ऑफ ए एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी इज अल्सो ॲन इलेमेंट ऑफ सेट ए दिसतंय आपल्याला बी मधले प्रत्येक इलेमेंट हे एमध्ये दिसत आहे देअर फोर बी इज अ सब सेट ऑफ ए या पद्धतीने आपण रिप्रेझेंट केलं दिस कॅन बी हे शो हे वेन डायग्रॅमने आपण शो केलं या पद्धतीने वेन डायग्रॅमने आपण ते शो करू त्यानंतर पुढं बघा सेट ऑफ नॅचरल नंबर अँड सेट ऑफ इंटीजर आता सेट ऑफ नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट सो ऑन आणि सेट ऑफ इंटिजरमध्ये तर वन टू थ्री फोर सो so ऑन येतातच आणि निगेटिव्ह नंबर पण येतात निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह थ्री निगेटिव्ह फोर निगेटिव म्हणजेच काय झालं आय सेट ऑफ इंटिजर हा मोठा सेट झाला आणि त्याचा सबसेट काय झाला सेट ऑफ नॅचरल नंबर हिअर यन इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर बिकॉज ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर जर आपल्याला ते दाखवायचं झालं तर आता बघा मी इथं नॅचरल नंबरचा सेट लिहिला वन टू थ्री फोर फाईव्ह सो ऑन तसंच होल नंबरचा सेट लिहिला झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सो so ऑन आणि इंटिजरचा सेट लिहिलेला आहे सो ऑन निगेटिव्ह थ्री निगेटिव्ह टू निगेटिव्ह वन झिरो वन टू थ्री फोर सो ऑन या पद्धतीने मग यावरून काय लक्षात येत आहे आपल्याला नॅचरल नंबर्स हा होल नंबरचा सबसेट आहे मी तर नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर कारण की नॅचरल नंबरमध्ये जे सगळे इलिमेंट आहेत ते होल नंबरमध्ये आहेत तसंच होल नंबर हा सबसेट आहे होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर मग तसंच नॅचरल नंबर पण सबसेट झाला इंटीजरचा कारण की नॅचरल नंबरमध्ये जे इलेमेंट आहेत ते आपल्याला इंटिजरमध्ये दिसत आहेत त्यामुळे नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर या पद्धतीने म्हणजेच बघा सगळ्यात लहान सेट कोणता नॅचरल नंबर त्यानंतर त्याच्याहून मोठा सेट, त्या सेट, सेट होल नंबर त्यापेक्षा मोठा सेट इंटीजर आणि सगळ्यात मोठा सेट असतो रियल नंबर नॅचरल सेट इज सबसेट ऑफ होल नंबर होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर आणि इंटेजर हा सबसेट असतो रियल नंबरचा रिअल नंबर हे आपली वास्तवसंख्या म्हणजेच कोणत्याही संख्या त्यामध्ये रॅशनल नंबर आले इरॅशनल रॅशनल नंबर आले इंटीजर आले होल नंबर आले नॅचरल नंबर आले सगळ्या ज्या नंबर आले आपले जे आपले रिअल नंबरमध्ये आपण सांगत असतो आता आपल्याला सेटच्या काही प्रॉपर्टीज पाहिजे आहेत बघूत आपण सेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत फर्स्ट प्रॉपर्टी तर बघा एव्हरी सेट इज अ सब सेट ऑफ इट सेल्फ म्हणजेच काय ए इज सेट डिफाईन केला मी फॉर एक्झाम्पल वन टू थ्री हा सेट डिफाईन केला तर तोच सेट ए हा जो सेट आपण डिपाइंड केलेला आहे तो स्वतःचा सबसेट असतो का बरं तर त्यामधले प्रत्येक इलेमट्या स्वतःमध्ये आहेत त्यामुळे ए इज अ सबसेट ऑफ इट सेल ए एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल दॅट इज ए इज अ सबसेट ऑफ ए किंवा बी हा सेट डिपाइंड केला तर बी इज अ सबसेट ऑफ बी त्यानंतर सेकंड बघा एम सेट जो असतो आपला म्हणजे जो रिकामा सेट असतो फाय हा सेट इज सबसेट ऑफ एवरी सेट कोणत्याही सेटचा तो सबसेट असतो म्हणजे दॅट इज फाय इज अ सबसेट ऑफ ए मग एखादा बी हा सेट डिफाईन केला तर फाय इज सबसेट ऑफ बी त्यानंतर थर्ड जर डिफाईन करायचं झालं जर ए इक्वल टू बी असेल इफ बघा थर्ड प्रॉपर्टी काय आहे ए इक्वल टू बी असेल इफ ए इक्वल टू बी दोन सेट इक्वल दिलेले असतील देन यावरून आपण काय सांगू शकतो ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए या दोन्ही पण होल्ड हो होतात म्हणजे जर ए आणि बी इक्वल असतील तर ए हा बीचा सबसेट असतो तसंच बी पण एचा काय असतो सबसेट असतो हे दोन्ही पण आपण पन लिहू शकतो आणि जर चौथी प्रॉपर्टी काय आहे बघा फोर्थ प्रॉपर्टी जर ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए ए हा बीचा सबसेट आहे आणि बी हा एचा सबसेट आहे म्हणजे एमधले प्रत्येक एलिमेंट बीमध्ये आहेत बी बीमधले प्रत्येक एलिमेंट एमध्ये आहेत देन ए इक्वल टू बी देन ए इक्वल टू काय असतं बी असतात बघा इ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन आपण काय सांगू शकतो ए इक्वल टू बी दोन्ही सेट कसे असतात इक्वल असतात या पद्धतीने आपण सबसेट ही डेफिनेशन पाहिजे आता जर आपल्याला सांग एखादं एक्झाम्पल बघायचं झालं फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हणलो ए हा सेट घेतला वन टू थ्री हा सेट घेतला आणि याचे ऑल पॉसिबल सबसेट लिहा म्हणलो जेवढे पॉसिबल सबसेट लिहिता येतील तेवढे पॉसिबल सबसेट लिहा तर पहिला तर सबसेट इन त्याला फाय एम सेट हा पहिला सबसेट असेल त्यानंतर एक बी सेट डिफाईन करतो ज्यामध्ये सिंगलटन वन घेतो आता वन हा एचा इलिमेंट आहे त्यामुळं बी जस बसेट ऑफ ए तसंच सी हा सेट काय डिफाईन करू शकतो टू डी हा सेट काय डिफाईन करू शकतो थ्री सिंगलटनचे सेट लिहून घेतले आधी मी हे सगळे सबसेट आहेत एचे तर आता दोन दोन इलिमेंटचे घेऊत आपण ई e, सबसेट लिहायचे आहेत मला ऑल पॉसिबल सबसेट लिहायचे काय टू आणि वन टू आणि वन त्यामध्ये इलेमेंट आहेत त्यानंतर यफ हा सेट लिहितो मी बघा यफ हा सेट लिहितो टू थ्री आणि जी हा सेट लिहितो वन थ्री सेम आपल्याला तीन इलेमेंटचा सेट म्हणजे तो स्वतः ए वन टू थ्री या व्यतिरिक्त अजून कोणते सबसेट येऊ शकतात का याचे तर नाही हे आठ सबसेट आपल्याला त्याचे दिसतील तीन इलेमेंटचे आठ सबसेट आपल्याला दिसतात त्यानंतर याच्यापुढं आपल्याला पाहायचं आहे आता या बघा याच्यापुढं आपल्याला युनिव्हर्सल सेट हा डिफाईन करायचा आता युनिव्हर्सल सेट म्हणजे नेमकं काय तर आता युनिव्हर्सल सेट म्हणजे आपलं एक मोठा सेट ज्यामध्ये की भरपूर सबसेट असतात एक बिगर सेट ज्यामध्ये की त्या त्याच्या अकॉर्डिंग आपण लहान लहान सबसेट डिपेंड करतो फॉर एक्झाम्पल आपली स्कूल घेतली ही आपली स्कूल आहे त्यामध्ये फिफ्थ क्लास सिक्स्थ क्लास सेवन्थ क्लास एट क्लास नाइन्थ क्लास आणि टेन्थ क्लास हे त्याचे काय झाले सबसेट झाले म्हणजे आपला जो वर्ग आहे फॉर एक्झाम्पल आपला वर्ग नववीचा वर्ग तर नववीचा वर्ग जो आहे आपल्या शाळेचा काय झाला सबसेट झाला त्यामुळे शाळा ही काय झाली एक प्रकारचा युनिव्हर्सल सेट मोठा जो सेट असतो त्याला आपण युनिव्हर्सल सेट करतो डिफाईन करतो आणि त्यामधले लहान लहान हे सबसेट असतात बघा थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकॉमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इज विच इन जनरल इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट आपण त्याला मोठ्या सेटला जो जो मोठा सेट डिफाईन केलेला आहे त्याच्या अंडर हे जे सब सेट घेतले त्या मोठ्या सेटला आपण युनिव्हर्सल सेट असे म्हणतो मग आता युनिव्हर्सल सेट आपण कॅपिटल ने डिनोट करतो आणि जनरली तो आपण रेक्टँगलने डिफाईन करतो जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू अँड इन वेन डायग्रॅम इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल रेक्टँगलने आपण ते डिफाईन करत असतो आता इथं जर बघा इथं झालं तर एक युनिव्हर्सल सेट डिफाईन केलेला आहे ऑल स्टुडंट इन स्कूल हू प्ले क्रिकेट टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स मग आता ऑल स्टुडंट इन स्कूल हू प्ले क्रिकेट ही झालं युनिव्हर्सल सेट आणि टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स हे झालं त्याचा सबसेट बघा आता आपल्याला डिफाईन करायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे नेमकं काय तर बघा आता एखादा युनिव्हर्सल सेट डिफाईन केला यू हा सेट डिफाईन केला वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन असं युनिव्हर्सल सेट डिफाईन केला आणि मी जर तुम्हाला म्हणलो ए इज अ सेट ऑफ ऑल इवन नंबर इन द युनिव्हर्सल सेट ए हे हा असा सेट आहे की युनिव्हर्सल सेटमधले सगळे इवन नंबर असतील मग युनिव्हर्सल सेटमधले इवन नंबर कोणते टू थ्री फोर सॉरी सॉरी टू फोर सिक्स एट टेन हे इवन नंबर आहेत मग आता हे डिफाईन केले आपण आता जर मला एचा कॉम्प्लिमेंट डिफाईन करायचा आहे मग आता ए कॉम्प्लिमेंट आपण याने डिनोट करतो ए डॅश ऑर ए कॉम्प्लिमेंट या पद्धतीने आपण तो डिनोट करतो शक्यतो आपण ए कॉम्प्लिमेंट ए डॅशने डिनोट करणार आहोत मग आता ए कॉम्प्लिमेंट डिफाईन कसा करायचा तर आपल्याला असे इलिमेंट बघायचे आहेत युनिव्हर्सल सेटमधले मोठ्या सेटमधले असे इलेमेंट बघायचे आहेत जे की आपल्या ए या सेटमध्ये नाही बघा आता मग आता मला सांगा एमध्ये नसलेले पण यूमध्ये असलेले एमध्ये नाहीत पण यूमध्ये आहेत असे इलेमेंट कोणते तर वन हा इलेमेंट आहे त्यानंतर थ्री नंतर फाईव्ह नंतर सेवन आणि नंतर नाईन बघा ए जो सेट होता त्यामध्ये नसलेले पण यूमध्ये असलेले इलिमेंट आपण एका सेटमध्ये लिहिले तो सेट म्हणजे आपला त्या जो सेट होता आपला ए त्याचा ए कॉम्प्लिमेंट झाला बघा इथं डिफाईन केलेलं आहे सपोज यू इज अॅन युनिव्हर्सल सेट अँड बी इज अ सबसेट ऑफ यू बी हा त्याचा सबसेट आहे देन द सेट ऑफ ऑल इलेमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी बघा इलेमेंट यूमध्ये आहेत युनिवर्सल सेटमध्ये आहेत पण बीमध्ये नाहीत इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी इट इज डिनोटेड बाय बी डॅश ऑर बी कॉम्प्लिमेंट बघा आता डायग्रामेटिकली पण आपण सांगू शकतो आता इथे एक सेट डिफाईन केलेला आहे मी आत्ताच डिफाईन केला तो सेट यू काय वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ए हा सेट डिफाईन केला टू फोर सिक्स एट टेन तर, एक का आशना रहे। तर एक ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहे तर ए कॉम्प्लिमेंट एमध्ये नाहीत पण यूमध्ये आहेत ते कोणते वन थ्री फायू सेवन आणि नाईन आणि तेच वेन डायग्रॅमॅटिकली बघा कसं डिफाईन केलेलं आहे युनिव्हर्सल सेट ए हा त्याचा सबसेट आहे टू फोर सिक्स एट टेन आणि राहिलेले जे इलेमेंट आहेत वन थ्री फायू सेवन नाईन हे काय आहेत ए कॉम्प्लिमेंट तसंच इथं अजून एक सेट डिफाईन केला यू वन थ्री नाईन इलेवन थर्टीन एटीन नाईन्टीन त्यामध्ये बी हा एक इले आ, सबसेट घेतला त्याचा थ्री नाईन इलेवन थर्टीन तर आता याच्यावरून त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार बरं वन परत एटीन आणि नाइन्टीन हे इलेमेंट त्यामध्ये दिसतील बघा इथं आपल्याला वेन डायग्रॅमॅटिकली शोन केलेला आहे यू हा युनिव्हर्सल सेट घेतला त्यामध्ये बी हा त्याचा सबसेट घेतला थ्री नाईन इलेवन थर्टीन आणि बी कॉम्प्लिमेंट वन एटीन आणि नाईन्टीन या पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंट ही कन्सेप्ट पाहिली हे लक्षात घ्या कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इट सेल्फ म्हणजे कॉम्प्लिमेंटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला आपण तर तो सेट गिवन मिळून जातो आपल्याला म्हणजे नेमकं काय आता बघायचं इथं ए कॉम्प्लिमेंट आपण डिफाईन केला होता आता याचा कॉम्प्लिमेंट जर घ्यायचा झाला ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट तर काय मिळून जाईन बघा आता मला काय करायचं आहे या ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे म्हणजे काय यू या सेटमध्ये असलेले पण ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसलेले इलिमेंट मग ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसलेले कोणते इलिमेंट आहेत टू फोर सिक्स एट आणि टेन हे इलिमेंट आहेत पण हे इलिमेंट म्हणजेच कोणत्या सेटमध्ये दिसत आहेत आपल्याला ए या सेटमध्ये दिसत आहेत म्हणजेच काय दिसत आहे आपल्याला ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय ए आपण काय सांगू शकतो कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इट सेल्फ प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट प्रॉपर्टीज बघू आपण नो इलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट बघा बरं तुम्हाला ए आणि ए कॉम्प्लिमेंट हे दोन सेट आपण डिफाईन केले यामध्ये एक तरी कॉमन इलेमेंट दिसतोय सार का सारखा इलिमेंट दिसतो आहे का नाही दिसत इथं पण जर बघितलं दोनी, ए ए हे दोन्ही ए आणि ए कॉम्प्लिमेंट हे डिफाईन जे केलेले आहेत आपण ते जर बघितले तर यामध्ये एकही कॉमन इलेमेंट नाही ही पहिली प्रॉपर्टी आहे सेकंड प्रॉपर्टी ए हा यूचा सबसेट असतो तसाच ए कॉम्प्लिमेंट पण यूचा सबसेट असतो हे लक्षात घ्या जसा ए हा यूचा सबसेट आहे म्हणजे एमधले प्रत्येक एलिमेंट यूमध्ये दिसतात तसेच ए कॉम्प्लिमेंटमधले पण प्रत्येक एलिमेंट तुम्हाला यू या युनिव्हर्सल मध्ये दिसतील ए इज सब सेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो सब सेट ऑफ यू तसंच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम टी सेट लक्षात घ्या बर का आता यूचा जर आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचं झालं युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा झाला तर युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट हा फाय असतो म्हणजे एम टी सेट असतो तसंच कॉम्प्लिमेंट ऑफ एम टी सेट इज युनिव्हर्सल सेट कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम टी सेट तर एक इक्वल साईन आहे हे लक्षात म्हणजे यू कॉम्प्लिमेंट इक्वल टू फाय आणि फाय कॉम्प्लिमेंट इक्वल टू यू या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि याचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे हे लक्षात घ्या आपण काय काय पाहिलं आज जॉन वेन या ब्रिटिश सायंटिस्ट ब्रिटिश लॉजिशियन यांनी फर्स्ट क्लोज फिगरमध्ये सेट रिप्रेझेंट केले होते त्या आ, क्लोज फिगर्सला आपण वेन डायग्राम्स असे म्हणायचो सबसेट ए आणि बी असे दोन सेट घेतले तर बीमधले प्रत्येक इलेमेंट एमध्ये असतील तर त्याला सबसेट म्हणतो या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं सेम थर्ड आपण पाहिले होते प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ एम टी सेट इज अ सबसेट ऑफ ऑल सेट एव्हरी सेट इफ ए इक्वल टू बी देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए आणि चौथी प्रॉपर्टी इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए देन ए इक्वल टू बी सेम आपण पाहिलं होतं युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट म्हणजे एक मोठा सेट ज्यामध्ये भरपूर सबसेट असतात म्हणजे आपले स्कूल घेतली आणि स्कूलमधील आपला नाईन्थ क्लास घेतला तर नाईन्थ क्लास हा सबसेट झाला आणि स्कूल ही स्कूलचा सेट हा त्याचा युनिव्हर्सल सेट झाला युनिव्हर्सल सेट आपण कॅपिटल यूने डिनोट करतो आणि वेन डायग्रॅम त्याची रेक्टँगलने आपण डिनोट करतो त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे एखादा युनिव्हर्सल सेट घेतला आणि त्याचा एक सबस सेट घेतला बी तर असे एलिमेंट डेन द सेट ऑफ ऑल एलिमेंट इन यू विच आर नॉट इन बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी आणि डिनोट कसं करतो बी डॅशने प्रॉपर्टीज पाहिल्या आपण एकही इलेमेंट नो इलेमेंट्स आर कॉमन ए अँड ए कॉम्प्लिमेंट तसंच ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट आल्सो सबसेट ऑफ यू आणि थर्ड काय पाहिलं होतं जर सेट यू घेतला आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो एम टी सेट येतो आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम टी सेट हा युनिव्हर्सल सेट येतो त्यानंतर पाहणार आहात तुम्ही चला तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीचा आपण अभ्यास करू यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा इफ ए इज अ ए इज सेट ए बी सी डी ई e, हे इलेमेंट लिहिलेले आहेत बी या सेटमध्ये सी डी ई एफ हे इलेमेंट दिसत आहेत आपल्याला सी या सेटमध्ये बी आणि e, डी हे इलेमेंट आहेत आणि डी या सेटमध्ये ए आणि ई हे इलेमेंट दिसत आहेत देन विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स आपल्याला सांगायचं आहे की बघा कोणते स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणता फॉल्स आहे हे सांगायचं आहे फर्स्ट तर बघा दिलेलं आहे आपल्याला काय सी इज अ सबसेट ऑफ बी मग सी हा जर सेट बघितला तर तो बीचा सबसेट आहे का बघा सीमध्ये इलेमेंट दिसत आहेत बी आणि डी ह्यातले प्रत्येक इलेमेंट तुम्हाला बीमध्ये दिसत आहेत का तर नाही बघा बी हा जो इलेमेंट आहे तो बीमध्ये नाही स्मॉल बी हा इलेमेंट कॅपिटल बीमध्ये दिसत नाही त्यामुळं सी हा बीचा सबसेट होईल का तर सी हा बीचा सबसेट होणार नाही इट इज अ फॉल्स स्टेटमेंट इथं यपली तो मी म्हणजे कारण तुम्हाला फॉल्स आहे ते त्यानंतर पुढचं जर बघितलं सेकंड ए इज अ सबसेट ऑफ डी आता ए जर सेट बघितला आणि डी जर सेट बघितला तर एमधले प्रत्येक इलेमेंट डीमध्ये आहेत का डीमधले प्रत्येक इलेमेंट एमध्ये दिसत आहेत ए आणि ई दिसत आहेत म्हणजे डी हा एचा सबसेट आहे पण ए हा डीचा सबसेट आहे का नाही का तर यामधले बी सी आणि डी हे तीन इलेमेंट जर बघितले एमधले ते मध्ये दिसत आहेत का आपल्याला नाही दिसत आहेत त्यामुळं इट इज नॉट अ सबसेट ऑफ डी हे पण फॉल्स स्टेटमेंट आहे ए इज नॉट अ सबसेट ऑफ डी त्यानंतर पुढं जर बघायचं झालं तर डी इज स सबसेट ऑफ बी मग डी हा बघा आणि बी बघा यामध्ये पण काय लक्षात येतं आहे ए हा जो इलेमेंट आहे बीमध्ये दिसत नाही त्यामुळं इट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट इथं मी फुलिक केलेली आहे क्रॉस केलं आहे म्हणजे फॉल्स आहे हे तीनही पहिले तीन स्टेटमेंट का फॉल्स आले कारण की या सीमधले प्रत्येक इलेमेंट बीमध्ये नाहीत एमधले प्रत्येक इलेमेंट डीमध्ये नाहीत आणि डी मधले प्रत्येक इलेमेंट बीमध्ये दिसत नाहीत त्यामुळं हे तीनही स्टेटमेंट फॉल्स आहेत सी हा बीचा सबसेट होणार नाही ए हा डीचा सबसेट होणार नाही डी हा बीचा सबसेट होणार नाही तसंच आता चौथं डी इज अ सबसेट ऑफ ए बघा डी इज अ सबसेट ऑफ ए बघा ए आणि ई हे जे इलेमेंट दिसत आहेत ते एमध्ये आहेत का तर आहेत एमध्ये आहेत त्यामुळे इट इज अ ट्रू स्टेट इट इज अ ट्रू स्टेटमेंट हे करेक्ट आहे कारण की डीमधले प्रत्येक एलिमेंट मला एमध्ये दिसत आहेत तसं आता बी इज अ सबसेट ऑफ ए बघा बीमधले एलिमेंट सी डी ई तर आहे पण यफ हा जो इलेमेंट आहे तो एमध्ये दिसतोय का नाही त्यामुळं इट इज अ फॉल्स स्टेटमेंट इट इज अ फॉल्स कारण की यामधला यफ हाय इलेमेंट बीमधला यफ हाय इलेमेंट एमध्ये नाही त्यामुळे हे फॉल्स स्टेटमेंट आहे तसंच सी इज अ सबसेट ऑफ ए बघा सी हा एचा सबसेट आहे का बी आणि डी हे इलेमेंट एमध्ये आहे त्यामुळे इट इज अ ट्रू स्टेटमेंट इट इज ट्रू बघा आता पुढचा जर क्वेश्चन बघायचा झाला टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय यूजिंग वेन डायग्रॅम आपल्याला सेट ऑफ नॅचरल नंबर डिफाईन करायचा आहे वन टू ट्वेंटीपर्यंतचे नॅचरल नंबर घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक्स आणि वाय हे डिनोट करायचे आहेत मग एक्स काय आहे एक्स इज अ सेट ऑफ फॉर ऑल एक्स सचे दॅट एक्स बिलॉन्स टू यन अँड सेवन इज लेस दॅन एक्स लेस दॅन फिफ्टीन म्हणजे एक्समध्ये इलेमेंट कोणते येतील बघा मी लिस्टिंग मेटरने लिहितो एक्समध्ये इलेमेंट एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन आणि फोर्टीन हे इलेमेंट मला एक्समध्ये दिसतील कारण की सेवनपेक्षा मोठे आणि फिफ्टीनपेक्षा लेस असलेले इलेमेंट एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन हे आले तसंच वाय इज अ सेट सचे दॅ आठ फॉर ऑल वाय सचे दॅट वाय बिलॉंग्स टू यन वाय इज प्राईम नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी मग प्राईम नंबर कोणते आहेत वन टू ट्वेंटीमध्ये मी नाही तो बघा सांगा टू थ्री फाईव सेवन परत इलेवन थर्टीन सेवनटीन आणि नाइन्टीन हे प्राईम नंबर आहेत आता आपल्याला हे वेन डायग्रॅममध्ये डिनोट करायचं आहे मी वेन डायग्रॅम काढतो बघा मी इथं वेंडायग्राम काढली यू ह्या सेटची ह्यामध्ये इलेमेंट दिसत आहेत मला एक्स या सेटमधले इलेमेंट एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन आणि फोर्टीन हे सगळे इलेमेंट दिसत आहेत तसंच वायमधले इलेमेंट टू थ्री फायू सेवन नाईन्टीन सेवन्टीन इलेवन थर्टीन इलेवन थर्टीन हे एक्स आणि वाय या दोघांमध्ये कॉमन इलेमेंट आहेत आणि बाकीचे राहिलेले इलेमेंट ह्या एक्स आणि वायच्या बाहेर दिसत आहेत आपल्याला या पद्धतीने आपण हे डिफाईन केलं तसंच आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे थर्ड क्वेश्चन काय यू इज अ सेट ऑफ वन टू थ्री फ सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि पी इज सेट वन थ्री सेवन टेन देन फर्स्ट शो द सेट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्रॅम मग आता वेन ने आपण ते दिन। बघा आपण वेन डायग्रॅम काढली तर सेट डिफाईन केले होते आपल्याला हे वन टू थ्री सेवन एट नाईन एन इलेवन ट्वेल्व आणि पी हा सेट होता वन थ्री सेवन टेन वन थ्री सेवन टेन हे इलेमेंट घेतले युनिव्हर्सल सेटमध्ये आणि बाकीचे जे राहिलेले इलेमेंट आहेत टू एट नाईन इलेवन ट्वेल्व ते पी कॉम्प्लिमेंटमध्ये असतील आता सेकंड म्हणजे क्वेश्चन काय विचारलं आपल्याला व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी मग आता इथं पी कॉम्प्लिमेंट आधी लिहून घेतला तसे टू एट नाईन इलेवन ट्वेल्व आता याचा कॉम्प्लिमेंट काढला तर काय यामध्ये असलेले म्हणजे यूमध्ये असलेले पण पी कॉम्प्लिमेंटमध्ये नसलेले एलिमेंट कोणते तर या पीमध्ये असलेले बघा वन थ्री सेवन आणि टेन ते लिहिले म्हणजेच कोणता सेट आला पी म्हणजे आपलं हे स्टेट स्टेटमेंट व्हेरीफाय झालं पी कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी सेम आपल्याला आता इथं काय म्हणतायत फोर्थ क्वेश्चनमध्ये ए इज अ सेट वन थ्री टू सेवन देन राईट एनी थ्री सबसेट ऑफ सेट ए सेट एचे आपल्याला एनी थ्री सबसेट लिहायचे आहेत ए हा सेट काय दिलेला आहे बघा वन थ्री टू सेवन हा सेट दिलेला आहे आणि याचे तीन सबसेट कोणतेही तीन सबसेट लिहायचे आहेत पहिलं तर मी लिहू शकतो फाय हा सबसेट आहे आणि एक्झॅक्ट सेट ए तसंच एक बी हा सेट डिफाईन केला वन थ्री टू बघा बीमधले प्रत्येक इलेमेंट एमध्ये आहेत झाले तीन सेट डिफाईन केले तीन सबसेट डिफाईन केले तुम्ही दुसरे पण डिफाइन करू शकता तसं काही नाही तुम्हाला वाटलं सिंगलटन वन हा पण त्या सबसेट झाला त्यानंतर तुम्ही म्हटलात तु, वन टू तर वन टू हे इलेमेंट एमध्ये आहेत तो पण सबसेट झाला ई हा सेट डिफाइन केला टू थ्री सेवन तर टू थ्री सेवन हे इलेमेंट एमध्ये असल्यामुळं त्याचं सबसेट झालं या पद्धतीने आपण त्याचे सबसेट डिफाईन करू शकतो हे झालं त्याचं ॲन्सर कोणतेही तीन सबसेट डिफाईन करायचे तुम्ही कोणतेही तीन यामधलेच इलेमेंट पाहिजेत फक्त हे लक्षात घ्या याच्या व्यतिरिक्त बाहेरचे इलेमेंट नको आहेत त्यानंतर आता पाचवा क्वेश्चन बघा राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट बघा पी हा दिला आहे पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडंट्स इन पुणे यम इज द सेट ऑफ ऑल रेसिडंट इन मध्य प्रदेश आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडंट इन इंदोर बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडंट इन इंडिया आणि यच इज द सेट ऑफ ऑल रेसिडंट इन महाराष्ट्रा मग मला सांगा हे सगळे इंडियाचे सबसेट असतील कारण की इंडियामध्ये हे सगळे शहर राज्य किंवा शहर येतात मग आता यामध्ये काय फर्स्टर आपला बी या सेटचा सगळे पी इज अ सबसेट ऑफ बी तसंच यम इज अ सबसेट ऑफ बी या पद्धतीने लिहून घेतो ना आपण आय इज सबसेट ऑफ बी तसंच यच इज सबसेट ऑफ बी हे लिहून घेतलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुणे हा हे शहर येतं त्यामुळं पी इज अ सबसेट ऑफ यच पी इज अ सबसेट ऑफ यच कारण की पुणे हे महाराष्ट्रामध्ये येतं तसंच पुढा इंदोर इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे त्यामुळं आय इज सबसेट ऑफ यम अल्सो आय इज सबसेट ऑफ यम या पद्धतीने आपण ते सबसेट रिलेशन लिहून घेतलं आता विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट ऑफ अबोझेट आपण सरळ सरळ सांगू शकतो काय बी इज अ युनिव्हर्सल सेट का तर बी ही कंट्री आहे आणि या कंट्रीमधले हे काही भाग आहेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे स्टेट आहेत आणि इंदोर पुणे हे शहर आहेत त्यामधले या पद्धतीने आपण ते डिफाईन केलं तसंच पुढं आता विच ऑ विच सेट ऑफ द नंबर कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो ए इज ए इज सेट ऑफ मल्टिपल ऑफ फाईव्ह बी इज सेट ऑफ मल्टिपल ऑफ सेवन आणि सी इज सेट ऑफ मल्टिपल ऑफ ट्वेल यांचा युनिव्हर्सल सेट काय असेल तर यांचा युनिव्हर्सल सेट नॅचरल नंबर असू शकतो कारण की मल्टिपल ऑफ फाईव्ह कोणते फायू टे फायू टेन फिफ्टीन ट्वेंटी अँड ऑन बी या सेटमध्ये कोणते इलेमेंट येतील सेवन फोर्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी एट अँड सो ऑन आणि सी या सेटमध्ये ट्वेल् ट्वेंटी फोर थर्टी सिक्स फोर्टी एट अँड सो ऑन हे जे नंबर्स येत आहेत ते नॅचरल नंबरचा सबसेट होत आहेत हे तिन्ही पण त्यामुळं युनिव्हर्सल सेट त्याचा नॅचरल नंबर असू शकतो किंवा होल नंबर असू शकतो किंवा इंटीजर पण असू शकतो हे हे त्याचे युनिव्हर्सल सेट असू शकतात सेम खालच्या एक्झाम्पलचं तुम्ही बघणार आहात युनिव्हर्सल सेट काय आणि शेवटचा क्वेश्चन एक तुम्ही सॉल्व्ह करणार आहात अशा आपण प्रॅक्टिस सेट वन थ्री पाहिलं पुढच्या लेक्चरला आपण ऑपरेशन ऑन सेट्स पाहणार आहोत एकदम सोपा टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन सेट यामध्ये दोन तीन ऑपरेशन आपल्याला पाहायचे आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिजे आहेत थँक्यू